हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. गुड मॉर्निंग टू एव्हरीवन. सो आज मी तुम्हाला कुठेतरी वेगळ्या प्लेसवरती दिसत असेन. आय मीन आज मी माझ्या व्लॉगची सुरुवात घरून नाही करत आहे. आज मी तुम्हाला कुठेतरी बाहेर दिसत असेन, बट खूप जणांना आता ही प्लेस ओळखीची झाली असेल आणि काही जणांना आता आयडिया आली असेल की मी एक्झॅक्टली कुठे आहे. सो जसं की मी बड्डेच्या व्लॉगमध्ये बोलली होती की लवकरच आम्हाला परत एकदा अलिबागला यायचं आहे. सो फायनली आम्ही परत एकदा अलिबागला आलेलो आहोत. ॲक्च्युली आम्ही आलोय गुरुवारीच, आज आहे सॅटरडे, बट आम्ही आलोय गुरुवारीच. बट गुरुवार शुक्रवार मी काही शूट नाही केलं, बिकॉज पॉसिबलच नव्हतं, काही ना काही काम चालूच होतं. सो त्यामध्ये शूट करणं मला पॉसिबल झालं नाही. बट जेवढं काही मी शूट केले छोट्या छोट्याशा क्लिप, ते मी या व्हिडिओच्या पुढे ॲड करीन, ते तुम्ही नक्की बघा. पूर्ण शूट नाही केलं मी 2 दिवस, बट बिकॉज पॉसिबलच नव्हतं. सो ज्या दिवसात ज्या फंक्शनसाठी आम्ही 2 दिवस आधी आलेलो होतो, तो दिवस फायनली आज आलेला आहे. आज आहे आपल्या नवीन घराचं गणेशपूजन आणि वास्तुशांती. खूप दिवसांपासून ह्या दिवसाची वाट बघत होतं की कधी घर कम्प्लीट होईल आणि कधी त्या घरात राहायला जाऊ. सो फायनली घर कम्प्लीट झालेलं आहे. 90% तरी घराचं काम झालेलं, 90% तरी घराचं काम झालेलं आहे. 10% ते छोटंसं मोठंसं जे काही असतं ते बाकी आहे, बट तसं कम्प्लिटली झालेलं आहे. सो फायनली आज आहे वास्तुशांती आणि गणेशपूजन. त्यासाठीच आम्ही 2 दिवस लवकर आलो अलिबागला, बिकॉज कामं पण होती घरी, घरात करायची साफसफाई वगैरे, म्हणून आम्ही 2 दिवस आधीच आलो. सो आता वाजले सकाळचे 7:30, आंघोळ वगैरे झाली, चहा नाश्तासुद्धा झालेला आहे. आता बॅक टू कामाला, बिकॉज रात्री आम्ही 1:30 झोपलो. आम्ही तरी 1:30 1:30 आमची कामं आटोपली, झोपायला 2:15 झाले. बट मंदार आणि मनीष दादा तर ते 3 झोपले. आम्ही लवकर गेलो बिकॉज सकाळी लवकर उठायचं होतं. सो लवकर उठलेलो आहोत, सगळं झालेलं आहे, चहा नाश्ता वगैरे. सो फायनली आम्ही आता जी काही छोटीशी मोठीशी घरात साफसफाई करायची आहे पूजेच्या आधी ती करतो. सो घराचं पूर्ण घर आमचं कसं झालं आहे ते मी तुम्हाला ॲट दी एंड दाखवीन. सो आजचा व्लॉग तुम्ही नक्की बघा. लेट सी कोण येतं आहे आणि आजच्या दिवसभरात आम्ही काय मजा करतो तुम्हाला ते व्लॉगमध्ये दिसेलच. सो यू पीपल प्लीज स्टे ट्यून. तुझं काय दिसणार ना तुझं उलट काढते छोन चाफा. ये है हमारी गाड़ी, ये है हमारा घर. बस
इकडे कार्य
महावारुण्य देवता भ्यो नमनमा कस्तो नारळ सारखा का नाही यदा गंधाजित पुष्पं सौभाग्य द्रव्य सही द्रव्य उज्ज्वल परिपूर्ण भवंतु परिपूर्ण फुलवाळा फुलवाळे इकडे दिव्याला बाहेरून हळद कुंकू अक्षत फुल गणपती वरुण आणि दिवा वनस्पती गणपती घेतले त्यांच्या दोन्ही जैनच्या अंगठ्याने गंधाक्षत लेडीच्या हळद कुंकू अक्षत पायावर नाही कपाळाला अंत्यांनी स्वस्ती नो बृहस्पती प्रार्थना पूर्वक नमस्कारोमि पत्नीच्या पायावर स्वस्ती काढायचं असत बहिणीच्या काढू शकता आरती कोणी केले त्यांनी का तुम्ही आत या उंबरठीवर पाय देऊ शकता थोडे मागे उभे राहा उजवा पाय उंबरठीवर तुमच्या पायावर फक्त गंधाचं स्वस्तिक काढायचं हळद कुंकू अक्षर फुल काय धरून देत मला एवढ्या गंधाचं बघ ओम भद्रम गणे विष्णयामि देवाभद्रम महिमा शिबिरद्राधिरे रंगी वासस्तनुभि वशे महिते देवहितं यदकायुः आता कळशी डोक्यावर घ्या उजवा पाय आत टाकून सगळ्यांनी आत यायचं खाली घेतलीच नाही सगळं घर दाखवून आणा खालचं वरती नका जाऊ टॉयलेट बेडरूम सोडून टॉयलेट बाथरूम सोडून सगळं म्हणतात तो बाकीचा तेवढा नको सुट्टा करू आपलं फक्त तो पाईप लागला पाहिजे बस तेवढंच करू शकतो ब्लॉग बनवायला पाहिजे होते ब्लॉगच बनवते ती ब्लॉगच बनवते म्हणून हॅलो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब आणि हा ब्लॉग कसा वाटला ते तुम्ही कमेंट मध्ये आम्हाला कळवा पाच प्रदर्शन झाले बघ तिला सोड जाऊ दे
गणपती आपला इकडे इकडे काहीतरी ठेव त्याच्या मागे नाही खालचे नारळ घेतो ते घे कुंकू हळद सेपरेट आहे ना रे दुसरं अरे सगळं सोडलंच नाही ना जाऊ काय या इकडे तुम्ही अभिषेक करून ओम स्वसि नो बृहस्पतिर्दधातुगं ददाट भटले भक्षस्थले सोललिनं कंठे च मुक्तावली गोप श्री परिवेष्टितो विजयते श्रीकृष्णचूडामणि हरिद्रास्वरमृणाभ्यासकृतभागिलमिदर्वरङ्गारमुख्यदेवीस्वम्प्रतिगुहितामरिद्राचूर्णसुन्दं कुङ्कुमं गामलैकं वसालङ्करणं सर्वं देवीस्वं वैश्वदेवताभ्यो नमः परिपूर्ण भवन्तु परिपूर्णः वसमसकरे ॐ नमो गणनाय सर्वमूर्तये सर्वादाक्षरूर्वाय सर्वाङ्गे विशाय शाश्वते सर्वोदयवारिणे नमः इदं प्रार्थनापूर्वकनमस्कारं समर्पयामि बोलन्नपूर्णमते मध्यमवल प्रकृति नाही चालूच आहे तेच काय होते ना म्हणून फोन नाही हा पूजेत होती ना म्हणून फोन नाही उचलला रे ठीक आहे यथा गंधाक्षरमयमङ्गलसौभाग्यद्रव्यसहीकयदृष्णोन्नतव्यं समर्पयामि पंढरपूर कुंकुमामध्ये गुरु आणि बाजूला कडबडवा धूपं समर्पयामि सावरदीपं धारयिष्यामि दीर्घमायुः ॐ शान्ति शान्ति शान्तिः Thank you.
पावसाळा असतात ते ना, आणि मी बाजूला लावायचा विचार केला पण ती ग्रिल खाली एकदम आणि फूट फुट रायचा तो वर आहे आमचा तिकडे 5 मिनिटं बिल्डिंग आहे 10 मिनिटं बिल्डिंग आली दुपारनंतर डिरेक्टली आपण आता संध्याकाळी भेटतोय. आय मीन आता तर रात्र झाली आहे, संध्याकाळ पण नाही, बिकॉज दुपारनंतर मी काही जास्त शूट नाही केलं. मला जेवढं पॉसिबल झालं तेवढं मी शूट केलं. तुम्ही त्याच्या छोट्या छोट्याशा क्लिप्स तर बघितल्या असतील. दुपारपासून मला टाईमच नाही भेटला काही शूट करायला, बिकॉज काही ना काही घरात काम चालूच होतं आणि पूजा झाल्यापासून पाहुणेही सतत चालूच होते. इवन स्टील अजून सुद्धा पाहुणे चालूच आहेत. सो त्यामध्ये मला शूट करणं काही पॉसिबल नाही झालं. तर आणि दुपारी एक असं छानसं मला सरप्राईज भेटलं, जसं बड्डेला मला सरप्राईज भेटलं तसं पूजेच्या दिवशीसुद्धा मला छानसं सरप्राईज भेटलं. एवढी आयडिया नव्हती की ते येतील एवढ्या लांबून, बट स्टील ते आले एवढ्या लांबून. ते एक माझ्यासाठी सरप्राईजच होतं. सो ते आता गेलेत बाहेर, ते आल्यावर मी तुम्हाला भेटवते त्यांना. ते गेलेत मंदारसोबत बाहेर, काहीतरी काम आहे म्हणून. सो ते आल्यावर मी तुम्हाला भेटवते. तर जेवल्यावर शूट करते जिंकतो का आपण? हा आहे आपल्या घराचा मेन हॉल. त्यानंतर आपण जाऊया मनीष दादाच्या बेडरूम मध्ये. सो हा आहे मनीष दादाचा बेडरूम जो फ्रंट साइडने आपल्याला दिसतो.
दादाच्या रूम मध्येच हे अटॅच बाथरूम आहे. सध्या जरा पसारे दिसतात तुम्हाला घरामध्ये, कारण कालच पूजा झाली आहे म्हणून पसारे दिसतात. सर त्यानंतर हा जो हॉलमध्ये सोफा आहे तो आम्ही उल्हासनगरवरून घेतलेला. आम्ही खास फर्निचरसाठी उल्हासनगरला गेलो होतो म्हणून आम्ही तिथूनच घेतलेला. हा आहे हॉलमधला कॉमन टॉयलेट बाथरूम. आणि त्यानंतर ही रूम आहे मामीची. जरा पसारे इग्नोर करा बिकॉज पूजा कालच झाली आहे जसं की मगाशी मी बोलली. ही मामीची बेडरूम. आणि त्यानंतर हा आम्ही मिरर पॅनलवरूनच घेतला आहे. त्यानंतर हा रूम आहे मंदारचा. हे जे मंदारचं कपाटसुद्धा आहे, आय मीन वॉर्डरोब, ते सुद्धा आम्ही उल्हासनगरवरून घेतलं. आणि हे जे मंदिर आहे ते पण आम्ही उल्हासनगरवरूनच घेतलं. खूप मस्त मंदिर भेटलं मला, तर खूपच आवडलं. ॲक्च्युली मनीष दादा आणि माझी दोघांची चॉईस आहे. हे कपाट वॉर्डरोबसुद्धा आमच्या दोघांच्या चॉईस आहे. आणि मंदारच्या रूमलासुद्धा हे अटॅच टॉयलेट बाथरूम आहे. आणि त्यानंतर आपण जाऊया किचनमध्ये. हे आहे किचन. किचनमध्ये सुद्धा खूप पसारे आहेत. सध्या जेवणाची तयारी चालू आहे. हे आहे किचन. ही आमची जिप्सी. आणि ही आहे बॅक साईड घराची जी सध्या मेस आहे. इथे आम्ही जास्त काही काम केलेलं नाही आहे. ते चालू आहे काम अजून, बट हळूहळू होईल सगळं, एकदाच नाही होत. आणि हे आमचे आलेत मार्केटमधून. आणि त्यानंतर आपण जाऊया आता डिरेक्टली वरती. सगळेजण मस्त बाहेर बसलेत हवेशीर. सो इथून डायरेक्ट वरती जायला पायऱ्या आहेत. आणि असं वरचं आहे. वरती आम्ही थोडीशी स्पेस ठेवली आहे काही सामान ठेवायला. आणि हे मस्त आमचं घराचं टेरेस. इन फ्युचर जर आम्हाला काही वरती अजून रूम काढायच्या असतील तर काढू शकतो, म्हणून आम्ही हे सध्या असंच ठेवलंय. बट विचार आहे की आम्ही तिथे वरती पत्रे लावू. लेट सी कसं होतंय पुढे. ही होती बॅक साईड. आणि आपण जाऊया आता फ्रंटला, फ्रंट साईडला जी समोरून आपल्याला दिसतं. इथे आम्हाला जी ब्लँक आहे तिथे आम्हाला काच लावून घ्यायची आहे ऍक्च्युली, बट ती अजून लावलेली नाही आहे. जसं काम अजून बाकी आहे घराचं. ही आली मस्तपैकी खेळतीये. घरासमोर मस्त नारळाचं झाड आहे. असा आहे आमचा वरचा स्पेस, आय मीन टेरेस. सो चला आता आपण जाऊया खाली. आणि अजून एक गोष्ट मी मगाशी सांगायची विसरली. जो हॉलमध्ये सोफा आहे त्याच्या बाजूलाच, आय मीन समोरच जे टेबल आहे ते सुद्धा आम्ही उल्हासनगरवरनंच घेतलं. खास करून त्याचा जो स्टँड आहे त्याचा लोगो मर्सिडीजचा आहे म्हणून. कॅमेरामध्ये तर अजून छान दिसत. बाय.